प्रश्न आहे प्रदीप प्रकाश प्राची व प्रज्ञा ही भावंडे आहेत प्राचीचे वय प्रज्ञाच्या दीडपट आहे प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे तर चौघात जुळी भावंडे कोण जुळी भावंडे याचा अर्थ अशा दोन भावंडांची नावं शोधा की ज्यांचं वय समान आहे अशा वेळेस काय करायचं मुलांनो की ज्या प्रश्नामध्ये संख्याच दिली नाही तर आपण एक संख्या गृहीत धरायची समजा या प्रश्नामध्ये मी प्रज्ञा या मुलीचं वय दहा वर्ष गृहित धरलं समजलं प्रज्ञाचं वय जर दहा धरलं तर मला पहिलं वाक्य काय दिलं आहे प्राचीचे वय प्रज्ञाच्या दीडपट आहे मग मी प्राचीचं वय काढू शकतो मुलांनो प्राचीचं वय मिळणार आहे दहाच्या दीडपट आता दीडपट कसं का काढायचं शिकलो आपण एक पूर्णांक एकशे दोन म्हणजेच आपल्याला याचं रूपांतर करायचं असतं म्हणजे तीनशे दोन म्हणजे दहाला जर मी तीनशे दोनने गुणलं तर मला उत्तर मिळणार आहे पंधरा वर्ष कारण एक बे बेपंचे दहा आणि पास्त्रिक पंधरा प्राचीचं वय आलेलं आहे पंधरा वर्ष आता प्रदीपचं वय काढूया आपण प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजेच तुम्हाला प्रदीपचं वय मिळणार आहे प्राचीच्या दुप्पट म्हणजे तीस वर्ष तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या तिप्पट आहे मग प्रकाशचं वय तुम्हाला प्रज्ञाच्या तिप्पट दिलेलं आहे म्हणजे प्रकाशचं वय आहे प्रज्ञा गुणले तीन म्हणजे तीस दहा गुणले तीन तीस बघा आता सर्व व्यक्तींची वय आपण काढली अंदाजे प्रदीपचा वय आहे तीस आणि प्रकाशचा आहे तीस म्हणजे ज्यांचं वय समान आहे ते आहे जुळी भावंड म्हणजे आपलं उत्तर आहे प्रदीप आणि प्रकाश पर्याय क्रमांक चार प्रश्नामध्ये जरी संख्या दिली नसली तरी तर्क लावून योग्य अनुमानापर्यंत आपण जाऊ शकतो म्हणूनच मुलांनो या घटकाचं नाव आहे तर्कसंगती आणि अनुमान मित्रांनो वय या घटकातील एक अजून वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न घेऊ आपण तीन व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज नव्वद वर्ष आहे तर दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची एकूण बेरीज किती बघा व्यक्तींची संख्या तीन आहे आणि वयाची बेरीज नव्वद वर्ष दिलेली आहे पण ही आजची आहे आणि तुम्हाला दोन वर्षापूर्वीची विचारली तर मुलांनो या ठिकाणी तीन व्यक्ती आहेत म्हणजे आपण व्यक्तींची संख्या आणि वर्ष यांचा गुणाकार मांडायचा आहे तीन व्यक्ती आणि वर्ष आहेत दोन म्हणजे सहा म्हणजे तुम्हाला सहा वर्ष मागं जायचं आहे म्हणजे तीन व्यक्ती दोन वर्षापूर्वीचं वय विचारलं आहे म्हणजे दोन अधिक दोन अधिक दोन म्हणजे तुम्हाला नव्वद या संख्येतून सहा वर्ष वजा करायचेत कारण पूर्वीचं वय विचारलेलं आहे म्हणजे आपलं वय येणार आहे चौऱ्याऐंशी वर्ष त्यांच्या वयाची एकूण बेरीज असणार आहे चौऱ्याऐंशी वर्ष काही विद्यार्थी नव्वदमधून फक्त दोनच वजा करतात कारण दोन वर्षापूर्वी म्हटलं आहे पण मुलांनो व्यक्तींची संख्या तीन आहे जर दोन व्यक्ती असत्या तर आपण दोन अधिक दोन चार वजा केले असते तीन व्यक्ती असल्यामुळे दोन अधिक दोन अधिक दोन अधिक, दो म्हणजेच तीन गुंडले दोन सहा आपण वजा केलेले आहेत